सांगे वर्तमान अभिमानाने मग भाग्य हे उजळे कोणासे मग भविष्य हे उज्ज्वलसे कोणासे महाराष्ट्र हे नाव जयाचे महाराष्ट्र नाव हे जय जय हो त्या महाराष्ट्राचे जय हो या महाराष्ट्राचे महाराष्ट्र से समर्थ लोक महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र रे महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दे महाराष्ट्र रे महाराष्ट्र मंडळी नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी हेमंत बर्वे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये आपण वर्षभरात ज्या ज्या वेळेला कार्यक्रम असतो त्या त्या वेळचे प्रासंगिक महत्त्वाच्या गोष्टी आणि त्या गोष्टींमधले जे अधिकारी असतात त्यांच्याशी चर्चा अशा प्रकारचा हा कार्यक्रम जाणत्यांना माहिती आहे जे हा कार्यक्रम नेहमी बघतात आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे बालकांची सुरक्षितता असा आहे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालकांच्या हक्काच्या संहितेला तीस वर्ष पूर्ण झाली वीस नोव्हेंबरला होत आहेत आणि या तीस वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं हा जो आठवडा आहे हा आठवडाभर याचे कार्यक्रम राज्यभरामध्ये आपण घेणार आहोत आणि त्यानिमित्त आपल्याशी बोलायला बालकांची सुरक्षितता या विषयावरती युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनि बालनिधीच्या राज्य सल्लागार म्हणून काम करत असलेले विकास सावंतजी आपल्याकडे आलेले आहेत सावंतसाहेब नमस्कार 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 महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी जवळपास नव्वद हजार शाळांमध्ये आणि त्याचबरोबर एक हजार अर्थसहाय्यित शाळांमध्ये जवळपास दोन कोटी मुलापर्यंत हे सर्व बालकांचे हक्क व सुरक्षिततेविषयीचे नियम व वेगवेगळ्या संहिता या घेऊन जाण्याविषयी प्रयत्न आहे आणि जनजागृतीविषयी प्रयत्न आहे आज आपल्या समाजामध्ये हिंसा गुंडगिरी आणि त्याचबरोबर लहान मुलांचं लैंगिक शोषण बालविवाह बालमजूर अशा वेगवेगळ्या समस्यांना मुलं फेस करत आहेत ऑनलाईन जे खेळ आहेत त्याच्यातूनही बऱ्याचदा विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते या सर्वांविषयी जनजागृती करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला जातो आहे पोलीस दलाच्या मार्फतसुद्धा जवळपास चार हजारपेक्षा जास्त शाळांमध्ये आपण हा उपक्रम राबवतो आहे आणि इतर सर्व शाळांमध्ये चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या दरम्यान वेगवेगळे उपक्रम साजरे करून आणि त्यात विद्यार्थ्यांना सहभागी करून आपण विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये या सर्व गोष्टींविषयी जागृती वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मी सर्वांना सर्व पालकांना विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना मुख्याध्यापक सर्व समाजातील नागरिक केंद्रप्रमुख आणि क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी या कर्मचारी या सर्वांना विनंती करेन आपण पूर्णपणे सहभागी होऊन दोन कोटी मुलांपर्यंत पोहोचावं आणि आपल्या राज्यातील प्रत्येक मूल हे सुरक्षित वातावरणामध्ये विकास त्याचा सर्वांगीण होऊ शकेल यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसपासून लहान मुलांचं सुरक्षितता आणि त्यांच्या हक्काची माहिती करून देण्यासाठी हा आठवडा आम्ही साजरा करत आहोत या उपक्रमामध्ये महाराष्ट्र पुलीस युनिसेफ महिला व बालकल्याण विभाग आणि चिल्ड्रन्स हेल्पलाईन ही एक एन जी ओ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही या आठवड्याचं आयोजन केलेलं आहे प्रत्येक तालुक्यात दोन महाविद्यालय आणि पाच शाळा आणि दोन आश्रमशाळा ह्या ठिकाणी आमचे अधिकारी भेट देतील त्या बाबतीत आम्ही एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बालकांचे अधिकार नंतर बाल गुन्हेगारी सायबर क्राईम मादक द्रव्याचे व्यसनाचे दुष्परिणाम ज्युवेनाईल डेलेक्वन्सी विधी संघर्षित बालक त्यांचं पुनर्वसनासंदर्भातल्या महिला बालकल्याण विभागाशी समन्वय या सर्व गोष्टी आम्ही या आठवड्यात आम्ही करणार आहोत जे पोलीस आयुक्तालय आहेत त्या पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा प्रत्येक परिमंडळमध्ये दोन महाविद्यालय आणि दहा शाळा त्या ठिकाणी जाऊन आमचे पोलीस अधिकारी खास करून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क बाल गुन्हेगारी सायबर क्राईम बालकांमध्ये जनजागृती आणि मादक द्रव्याच्या संबंधातले दुष्परिणामची बाद, माहिती सर्व देण्यात येईल जनजागरण मोहीम हाती घेतली आहे बालक आणि त्यांची सुरक्षितता हा विषय किती गंभीर आहे हे सगळेजण जाणतात आणि या क्षेत्रामध्ये करावं तितकं का काम कमीच आहे तर आपण काहीतरी खरं म्हणजे निमित्त शोधत असतो की या निमित्तानं काही एक नवीन ड्राईव्ह राज्यभरामध्ये आपल्याला घेता येईल तर आत्ताचा हा जो आठवडा आहे चौदा ते वीस नोव्हेंबर तर या दरम्यान बालकाचे हक्क बालकांचे हक्क आणि सुरक्षितता ह्याला घेऊन शासकीय विभागाने घेऊन आपण कसं काम करतोय एक म्हणजे कसं असतं की हे दिवसच त्यासाठी असतात की जेणेकरून लोकांच्यामध्ये ती जनजागृती निर्माण व्हावी आणि जनजागृती झाल्यामुळे मग मुलांच्या प्रश्नांच्याबद्दल किंवा कुठल्याही प्रश्नांच्याबद्दल मग लोकांची त्याबद्दलची एक भूमिका बदलायला लागते भूमिका तयार व्हाव्या लागते बेसिकली आता असं आहे की ह्या हा जो मुलांच्या हक्काच्या संदर्भातला जो संहितेला जे तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याच्या अनुषंगाने शासन म्हणा किंवा समाज म्हणा या सगळ्यांची मिळून एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी अधोरेखा करावी आणि मुलांना त्या सगळ्या संदर्भातले त्यांचे हक्क म्हणजे आनंदाने यावे हा शब्द असा आहे उपभोगता यावे म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत आणि ते प्रयत्न करण्यासाठी मोठ्याने नेमकं का काय करायला पाहिजे याचा सगळा समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम आपण एकत्रितपणे घेतो दुसरा भाग असा आहे की शासनाच्या सोबतीने हा कार्यक्रम आपण राबवतो म्हणजे जसं शासनाचा पोलीस विभाग आहे महिला बाल विकास विभाग आहे शिक्षण विभाग आहे आणि त्याचबरोबर ती महाविद्यालय आणि कॉलेजेसमध्ये एन एस एस जो राष्ट्रीय स्वयंसेवी योजना जी आहे तर त्या सगळ्या योजनेच्या या सगळ्याच्या सोबतीने आपण हा कार्यक्रम चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर राबवत आहोत ह्या सगळ्याच्यामध्ये आता यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे पोलिसांच्या विभागांच्या मार्फत आपण तालुक्यांच्या पाच कॉलेजेस आणि दहा शाळा अशा प्रत्येक तालुक्याच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधल्या ज्या पस्तीस जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सगळीकडे पोचण्याचा आपण प्रयत्न करत या सगळ्या याच्यामध्ये पोलिसांचा स्वतःचा सहभाग या सगळ्या याच्यामध्ये असा आहे की त्यांनी ते स्वतः जाऊन त्या मुलांच्या सोबत चर्चा करणार आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुख्य भाग आहे त्यांचे अधिकार काय आहेत यांच्याबद्दल त्यांना सांगणं अन्यायापासून अत्याचारापासून कसं वाचता येणं ह्याबद्दल च चर, चर्चा करणं त्याच्याबद्दल सांगणं कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत आपण काय करायला पाहिजे म्हणजे अन्यायापासून वाचण्यापासून आपण स्वतःहून काय पावलं उचलायला पाहिजे एक आणि त्याच्यासाठी मदत कोणाकोणाची घेता येणं शक्य आहे कुठल्या कुठल्या यंत्रणा आहेत म्हणजे पोलिसांची यंत्रणा आहे आरोग्य विभागाची यंत्रणा आहे शिक्षण विभागाची यंत्रणा आहेत मोठ्यांना आपण कसं या सगळ्या याच्यामध्ये समाल करून घ्यावं हे मुलांनीसुद्धा शिकलं पाहिजे आताच्या घडीला हा सगळा महत्वाचा भाग आहे कारण एका बाजूला बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी क्रांती एका बाजूला जशी आपल्याला ई मीडियाची क्रांती मोठ्या oh. बाजूला सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात oh. आणि या सगळ्याचा योग्य पद्धतीने आपण मुलांना जर जागृत केलं नाही hmm. तर त्या सगळ्याच्या मध्ये ही मुलं ओढली जातील म्हणजे जा समाजामध्ये जसे हे सर्व घटक आहेत तसे समाज सुद्धा आहेत आणि या सगळ्यांपासून जर आपल्याला वाचायचं असेल या मुलांना वाचवायचं असेल तर त्या मुलांची सुरक्षितता आपण सर्वजण चोवीस तास नाही करू शकणार आहोत मग त्या मुलांना त्याच्यासाठी तयार केलं पाहिजे आणि तयार केव्हा होईल जेव्हा त्याला आपण या सगळ्यांच्या बद्दल सांगू त्याला आपण वेगवेगळे मार्ग सांगू त्याला नेमकं काय असतं कसं वाचायचं असतं कसं ओळखायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सांगायला लागू आणि हेच सगळं ह्या सगळ्याचं मुख्य सार आहे त्यामुळे शाळा शाळामध्ये जाऊन या सगळ्याच्यामध्ये पोलीस विभाग शिक्षण विभाग त्याच्यानंतर महिला बालविकास विभाग साध आहे ह्या सगळ्या आणि हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडतंय अख्ख्या महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतंय की हे सगळे विभाग एकत्रित एक येऊन मुलांच्या बरोबर ही एक अतिशय चांगल्या प्रकारची आपण एक कार्यक्रम करत आहोत आणि याच्यामध्ये चाइल्डलाईनची जी यंत्रणा आहे व्यवस्था आहे ती सुद्धा या याच्यामध्ये आहे यामध्ये मुलांच्यासोबत एक तासाची अगदी सखोल चर्चा त्यांच्या हक्कांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अत्याचार आहेत म्हणजे लैंगिक अत्याचारपासून मानसिक छळापासून सगळे अत्याचार याच्याबद्दल बोललं जाणार आहे त्याच सोबतीने कुठल्या कुठल्या म्हणजे दहा नवाट असेल शंभर असेल हे कसे काम करतात हे सगळ्या यंत्रणा कशा काम करतात आणि आम्ही तुमचे मित्र आहोत हा हुँ, एक संदेश या मुलांच्या पर्यंत आपण पोचवणार आहोत या सगळ्या याच्यामधून आपण जेव्हा बालक म्हणतो बालक बाल हक्क म्हणतो तेव्हा त्या नक्की आपल्याकडे अभिप्रेत कुठला वयोगट आहे का शाळेचा नाही बाल जेव्हा म्हणतो तेव्हा आपली जी कायद्यानी आपल्या भारतातल्या सुद्धा कायद्याने आणि जी बाल हक्क संहिता आहे त्या हक्कानुसार आपल्या बाल हक्क न्याय जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे अधोरेखित केलेला आहे आणि त्याचबरोबर बाल हक्क संहितेबरोबर सुद्धा अधोरेखित म्हणजे जेव्हा शाळा म्हणताय तेव्हा त्यात महाविद्यालय सुद्धा आली अकरावी बारावी हा महाविद्यालय पण येतात अकरावी बारावी पर्यंतची मुलं सुद्धा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये येतात कारण अठरा वर्ष हे आपण गृहित धरलेले सगळ्याच्या बालहक्कांच्या जी संहिता आहे त्याच्यामध्ये बेचाळीस एकूण कलम आहेत आणि त्याच्यातली मुख्य जो भाग आहे ज्याला आपल्याला वेगवेगळ्या अधिकारांमध्ये करता येतं त्याचे चार मुख्य भाग आहेत ज्याला पहिला भाग आहे तो जगण्याचा अधिकार म्हणजे प्रत्येक मुलाला जगण्याचा अधिकार आहे दुसरा भाग आहे तो विकासाचा अधिकार म्हणजे त्याला विक त्याचा विकास सर्वांगीण विकास नुसता विकासाचा भाग नाही तो सर्वांगीण विकास झाला पाहिजे तिसरा अधिकार आहे त्याला सहभागीतेचा oh. अधिकार म्हणजे त्याला स्वतःचा सहभाग नोंदवता आला पाहिजे आणि चौथा आणि महत्त्वाचा अधिकार आहे तो संरक्षणाचा अधिकार म्हणजे छळवणुकीपासून पिळवणुकीपासून आर्थिक छळवणीपासून लैंगिक छळवणुकीपासून भयंकर शिक्षेपासून या सर्वापासून त्याला त्याला संरक्षण मिळायला पाहिजे आता हे झाले मोठे मोठे अधिकार जसं आपण जगण्याचा अधिकार म्हणतो त्या जगण्याच्या अधिकारा मुलाला जन्म घेण्याच्या अधिकारापासून सुरुवात आहे म्हणजे ज्या अकरा अकरा डिसेंबर एकोणीसशे एकोणीशे ब्याण्णव साली भारत सरकारने या संहितेवरती जेव्हा सही केली तेव्हा आपण सर्व त्याला बांधील झालो आणि त्यानंतर जे कायदे बदलले गेले त्या कायद्यांमध्ये या सगळ्यांचा अभिप्रेत आपल्याला अर्थ दिसून येतो आणि म्हणूनच आपल्याकडे मुलगा किंवा मुलगी हा भेद न करता लिंग निदान चाचणीला आपण विरोध करतो आणि मुलीला सुद्धा जन्म झाला पाहिजे संबंध तिकडे संबंध तिकडे आहे आणि म्हणून त्याला जगण्याचा अधिकार हा पहिला आहे आणि जगत असताना त्याला आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे त्याला शिक्षणाची सुविधा मिळाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी अभिप्रेत जेव्हा आपण विकासाचा अधिकार म्हणतो त्यावेळेला शिक्षणाचा हा मूलभूत अधिकार त्याला मिळाला पाहिजे म्हणून बघा आपल्याला जेव्हा शिक्षणाचा मूलभूत अधिकार आपल्याला बदलावा लागला आणि त्याच्यामध्ये तो मूलभूत हक्कांवरती घ्यावा लागला तो एक भाग एका बाजूला आहे त्याचबरोबर त्याला खेळण्याचा अधिकार आहे कारण विकासाच्या मुलांच्या विकासाच्या वाढीमध्ये खेळ हा सुद्धा महत्वाचा आहे कर्मणूक महत्वाची आहे मनोरंजन महत्वाचं आहे त्याच सगळ्या इतका बारकाईने या सगळ्याच्यात विचार केला आहे की त्या मुलाला विश्रांतीचा देखील अधिकार आहे बरोबर आणि म्हणून तुम्ही बघाल की जेव्हा चाईल्ड लेबरचा जेव्हा कायदा इंट्रोड्यूस झाला आणि नव्या पद्धतीने आला त्या सगळ्याच्यामध्ये च पंधरा वर्षाच्या वरती चौदा वर्षाच्या नंतरची जी मुलं आहेत त्यांनाच कुठल्या ठराविक उद्योगधंद्यांमध्ये सलग काम करता येत नाही त्यांना गॅप देऊन मग काम करावं तीन मै तीन तासाचा गॅप तीन तास आणि मग नंतर एक तासाचा गॅप आणि मग परत आणि सहा तासाच्या वर त्यांना काम करता येत नाही असं हे अभिप्रेत केलं हा विकासाचा अधिकार आहे त्याच्यानंतर पुढचा जो अधिकार आपण जो म्हणतो की सहभागीतेचा अधिकार मुलाला त्याची मतं मांडता आली पाहिजेत मुलाला त्याला काय वाटतं हे समजलं कारण म्हणून आपण आम्ही असं म्हणतो की मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व समजलं पाहिजे ते काही कोणावर अवलंबून जरी आपल्यावर जरी असलं तरी ते एक स्वतंत्र आहे ते त्यामुळे त्याला त्याचे विचार आहेत त्याला त्याची मतं आहेत ही मतं हे विचार ह्या सगळ्या प्रोसेस या प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी करून घ्यावे लागतील ती घ्यावेत आणि म्हणून ते अधिरेखित केले तिसरा जो चौथा महत्वाचा अधिकार आहे जो संरक्षण म्हणजे त्याला यावरच्या ज्या सगळ्या अधिकार आहेत या सगळे अधिकार त्याला उपभोगता आले पाहिजेत आणि त्याच्यात काय अडचण असतील तर ते संरक्षण करता आलं पाहिजे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आर्थिक पिळवणुकीपासून संरक्षण झालं पाहिजे हा मुद्दा या सगळ्या अधिकारांच्या क्षेत्रात येऊन बसतो त्यामुळे अशा पद्धतीने मुलांचे अधिकार आपल्याला सुरक्षित करता आले पाहिजे हे सगळे मुलांचे अधिकार आपल्याला सुरक्षित करतात या सगळ्याच्या हो। मुळाशी जो बाल हक्क कायदा आहे त्यासंबंधी थोडं विस्तृत आपण सांगतो हो मुलांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व कायदे करण्यात आलेले आहेत आणि वेळोवेळी या कायद्यांमध्ये दे बदल देखील कर शासनाने बदल देखील केलेले आहेत आता आपण महत्त्वाचा आणि मुख्य कायदा जर ह्याच्यातला बघायचा असेल तर तो म्हणजे बाल हक्क काळजी आणि संरक्षण कायदा दोन हजार पंधरा जो आत्ता नव्याने अगोदरच्या कायद्यांमध्ये बदल करून रिपील करून आता नव्याने झालेला आहे या कायद्यामध्ये दोन प्रकारचे भाग आहेत एक जी मुलं विधी संघर्षस्थ आहेत म्हणजे ज्या मुलांनी गुन्हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे गुन्हा करण्याचं कृत्य केलेलं आहे अशा मुलांच्या बाबतीमध्ये आणि दुसरं आहे की ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे म्हणजे ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे किंवा होऊ शकतो अशा मुलांच्या बाबतीमध्ये हा कायदा बोलतो आता हे कायद्याचं आपल्याला त्याचं जे स्पिरिट आहे ना ते, ते समजून घेतलं पाहिजे कायद्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे बघा कायदा अतिशय सुंदर आहे कायदा काय म्हणतो कायदा बाल गुन्हेगार म्हणत नाही जरी त्याने गुन्हा केलेला असला तरी त्याला गुन्हेगार म्हणत नाही कायदा म्हणतो की त्याने गुन्ह्याचं कृत्य केलं आहे त्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच त्याचाच अर्थ असा आहे कायदा हा ते मूल या मूल त्या मुलाला या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून आशावादी भूमिका त्या सगळ्याच्या ठेवली आहे mm. आणि म्हणून कायदा असं म्हणतो एका बाजूला असं म्हणतो की आ, मूल गुन्हा तेव्हाच करतं जेव्हा परिस्थिती आणि व्यक्ती त्याला जबाबदार असतात आणि म्हणून का मुलाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे येण्याच्या दृष्टिकोनातून एक वेळ दिला पाहिजे संधी दिली पाहिजे ही संधी हा कायदा देतो आणि म्हणून या कायद्यानुसार कुठल्याही मुलाला कितीही गंभीर गुन्हा जरी झालेला असला तरी फाशीची शिक्षा किंवा इतर सजा जन्मठेप देता येत नाही एका बाजूला दुसऱ्या बाजूला या मुलाच्या सोबत काम केलं जातं की असं का घडलं आणि असं पुन्हा घडू नये म्हणून मुलासोबतच नाही तर त्या कुटुंबाच्या सोबत देखील काम केलं जातं आणि त्याला हे केलं जातं हा एक महत्वाचा मुद्दा आता दुसरा आणखीन कायद्याचा दुसरा अतिशय सुंदर भाग आहे अतिशय सुंदर भाग असा आहे ते म्हणजे ज्या मुलांच्यावरती अत्याचार झालेला आहे या अत्याचारग्रस्त मुलांना वेगवेगळ्या सुविधा सोयी त्याला समुपदेशन या सगळ्या गोष्टी कशा मिळतील हे कायदा जाणीवपूर्वक बघतो त्याच्या पुनर्वसनाबद्दल बघतो एखाद्या मुलाला आई वडील पालक कोणी नसतील तर त्याची काळजी घेण्यासाठी कारण पा सरकार शासन हे त्याचं दुसरं पालकत्व आहे त्यामुळे ते पालकत्व ह्या कायद्याने अधोरेखित केलेलं आहे पण या कायद्यामध्ये आणखीन खुबी अशी आहे चांगलेपणा असा आहे की एखाद्या मुलावर अत्याचार झालेला नाही पण तो होऊ शकतो त्यामुळे आधीच त्याच्यावरती आपण काम कसं करू शकेल म्हणजे अत्याचार झाल्यानंतर काम करावं हा एक भाग आहे अगदी तशाच पद्धतीने हे आ, या कायद्यामध्ये अधोरेखित केलेलं हा झाला एक कायदा पोक्सोच्या नव्याने आलेल्या कायद्यामध्ये एक मोठ्या प्रमाणाची व्याप्ती वाढवली आहे ज्याच्यामध्ये लैंगिक गुन्ह्याच्या बरोबरच म्हणजे नुसतं पेनिस्ट्रेशन्स नाही तर लैंगिक संबंध नाही तर नुसतं बघणं त्याच्यानंतर हात लावणं किंवा ह्या अशा विविध प्रकारच्या उद्देशाने उद्देशा हा हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये अधिरेखित केला हा दुसरा कायद्याला तिसरा कायदा जो आपण बघतो तो बालमजुरीच्या संदर्भातला कायदा आहे की ज्याच्यामध्ये चौदा वर्षापर्यंत कुठल्याही मुलाला कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करू नये असं अधोरेखित केलेला आहे आणि पंधरा ते अठरा वर्षाच्या मुलाला धोकादायक व्यवस्थांमध्ये काम करता येणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे म्हणजे अगदी आपण सकारात्मक बघायला गेलं तर मागच्या बऱ्याच कालावधी वर्षामध्ये एक दहा पंधरा वर्षामध्ये झालेला दिसतो जो या याच्यामध्ये आता चौथा आणखीन एक चांगला कायदा जो आपल्या देशामध्ये आहे मुलांच्या स्वरी तो म्हणजे बालविवाह प्रतिबंध कायदा म्हणजे बालविवाह होऊ नये म्हणजे अठरा वर्षाखाली मुलींचं आणि एकवीस वर्षाखाली मुलांचं बाल विवाह होता कामा नये म्हणजे मुलीचा बालविवाह करून नेणं हा बालविवाहाचा एक मुद्दा जरी असला तरी त्याच्या ट्रॅफिकिंग हा मुद्दा दडलेला आहे त्यामुळे बालविवाह हा ट्रॅफिकिंगला सुद्धा कुठेतरी जातो आणि तसं तसंच बघा भिक्षेकरींच्या संदर्भात आहे ज्या मुलांना भीक लाव भीक मागायला लावलं ला जातं हो। यांना भीक मिळते म्हणून ट्रॅफिक सुद्धा केलं जातं हो हो है ना हो, आणि भीक मागायला मुळे चांगल्या प्रकारचं इन्कम मिळतं म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मुलाला भीक मागायला लावणं म्हणजे आता काही ठिकाणी काही संस्थांनी जे सर्वेक्षण केलंय त्याच्यामध्ये एका एका मुलाची साधारण दिवसाला दोनशे रुपयाची इन्कम आहे आणि हा जर आपण जर सगळा बघितलं तर हा कोट्यावधीचा बिझनेस आहे आव्हान आपल्याला असं करायला आवडेल की आता लोक जर आपण ही भीक देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर बंद करायला लागल्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूने हे जे मुलांना पळवण्याचं प्रमाण आहे कारण जर तुम्ही भीकत देत नसेल आणि ती जर ती इंडस्ट्री जर कोलॅप्स व्हायला लागली एका बाजूला तर मुलांच्या पळवण्याचं प्रमाण आणि इतर प्रमाण सुद्धा कमी होईल तिसरा आणखीन एक चांगला अतिशय आपल्याकडे जो भाग आहे तो म्हणजे दत्तक देण्याचा जो घेण्याचा देण्याचा जो प्रकार आहे तर त्याच्यावर सुद्धा कायद्याने कारण बऱ्याच प्रमाणामध्ये काही ठिकाणी मुलांना अशा छोट्या छोट्या मुलांना पळवून आणतात विकलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी तर हा सगळा कायद्याने संरक्षित केलेला मुलांच्यासाठी हे आपल्याकडे उपलब्ध असणारे हे कायदे आताच्या घडले आहे काळाच्या बरोबर काही गोष्टी बदलतात काळाच्या बरोबर स्वरूप बदलतात जसं बाल गुन्हेगारी म्हणला तर सोशल नेटवर्किंगमुळे होणारी गुन्हेगारी आता हा कायदा कायदा काही करतो का असं म्हणतो की वर्षाच्या खाली ज्या ज्या व्यक्तीने कृत्य गुन्ह्याचं कृत्य केलेलं मग कितीही भयंकर असो हो म्हणजे काही केसेस अशा सुद्धा आहेत की इतक्या पराकुटीच्या स्तराला मुलं गेली आहेत की त्यांनी एखाद्याला चाकूने भोगसून म्हणजे किती वेळा भोगसावं हो त्याला काही लिमिट नाही असं करून मुंबईत बोलात्कार अशा बऱ्याच केसेस आहेत ह्या गंभीर अतिशय गंभीर गुन्हे आहेत ह्या गंभीर गुन्हा जरी मुलांनी केलेला असेल तरी कायदा त्याला मुलंच संबोधत आणि त्या पद्धतीने त्याला ट्रीट केलं जातं आत्ता दोन हजार पंधराच्या कायद्यामध्ये एक नवीन सुधारणा अशी आलेली आहे की सोळा वर्षापासून अठरा वर्षापर्यंतच्या मुलांनी एखादा अतिगंभीर गुन्हा केलेला असेल तर त्याला आ, त्याला एक वय म्हणजे काय म्हणायचं तुला म्हणून ट्रीट करायचं का वागवायचं का म्हणजे हा प्रौढ गुन्हेगार म्हणून करायचं का हा निर्णय त्या कोर्टाला दिलेला आहे आणि त्यांनी ते निर्णय डिसाईड करा आणि मग त्या जर त्यांनी ते ठरवलं आणि ते ठरवण्यासाठी वेगवेगळे निकष आहेत ते निकष जर ठरवले आणि जर त्या मुलाला तशा पद्धतीने कर तर त्याला प्रौढ पद्ध प्रौढ गुन्हेगार म्हणून ट्रीट करून त्या पद्धतीची शिक्षा अवलंबली जातो हा आता दोन हजार पंधराला नव्याने आला आठवड्यामध्ये जे कार्यक्रम आहेत ते आपण कशा स्वरूपाचे कार्यक्रम राबवतोय म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं तर हां एक, एक म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं पोलिसांच्या सोबत ते स्वतः वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन मुलांशी चर्चा करते दुसरा भाग आहे एन एस एस चे जे आपले कार्यकर्ते आहेत ते ज ज्या ज्या गावांमध्ये त्यांचे शिबिर आहेत तिथे जाऊन ते तिकडे असणाऱ्या अंगणवाडी ताई सरपंच ग्रामसेवक या सगळ्यांच्या सोबत चर्चा करतायत आणि त्यांच्याशी बोलतायत बोलता की कशा पद्धतीने मुलांची आपण संरक्षण करण्यामध्ये आपली जबाबदारी काय आहे तसेच त्यावेळेला ते गावातल्या मुलांबरोबर पण जाऊन बोलत आहेत की आपण गावाकडला काय कश संरक्षित करणं गरजेचं आणि तुम्ही काय मागायला हवं कारण मुलांनी मागणं पण गरजेचं आपल्याला ते शिकवावं लागेल की आता मागा तर त्याच वेळेला लोकांची नजर आपल्याकडे हे होईल तर तो एक भाग तयार करायचा सुरुवात झालेली आहे दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रसारमाध्यमं जे जसं आपल्या या सगळ्या ह्याच्यामधून तशा प्रसारमाध्यमांमधून आपण करतो म्हणजे शासनाच्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी त्याच्यामध्ये आता कंबर कसलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे चर्चासत्र वेगवेगळी घेतली आहेत वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे काही ठिकाणी असा प्रयत्न एका बाजूला सुरू आहे की रस्त्यांवरती एक थ्री प्रिंटिंग पेंटिंग जसे असतात तसे थ्री पेंटिंग या सगळ्या कालावधीत करता येणं शक्य आहे वेगवेगळे जे कॉर्पोरेट सेक्टर्स आहेत यांना या सगळ्याच्या समावून घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याबरोबर चर्चासत्र सुरू आहे सी आरच्या अंतर्गत त्यांच्याबरोबर चर्चासत्र सुरू आहेत वेगवेगळ्या वेग संस्था आहेत ज्या मुलांच्या सोबत काम करत आहेत त्यांच्याबरोबर हे का आणि त्याचबरोबर सोशल मीडिया जो वेगवेगळा आहे त्या सोशल मीडियावरती आपले सरकारचे वेगवेगळे जे विभाग आहेत हे विभाग त्याच्यावरती मुलांच्या जाणीवजागृतीच्या संदर्भात काही मुद्दे या कालावधीमध्ये टाकणार आहेत टाकत आहेत सी एस सगळ्याच्यामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक असं विचारायचं होतं की समज आपण सम समजलं की शंभर मुलं आहेत महाराष्ट्रात तर आपल्या ह्या आठवड्यामध्ये किती मुलांना आपण पेनेटेट करू तुमचा पेपरवरचा म्हणजे अंदाज काय आपण जे पेपरवर बर बरोबर मग आप आमचा आपला असा सगळा प्रयत्न सगळा शासन विभाग आणि युनिसेफ मिळून असा प्रयत्न एका बाजूला चालू आहे की साधारण साधारण एक चाळीस ते पंचेचाळीस टक्के मुलांपर्यंत आपण या सगळ्या विभागातून पोचणार आहोत डायरेक्टली आपण पोचू पण बाकीचा जो भाग आहे हो आपण इतर संस्था ज्या आहेत इतर संघटना आहेत यांच्या थ्रू त्यांना सांगून प्र प्रयत्न करत आहोत पण किमान पंचेचाळीस टक्के मुलांपर्यंत तरी आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत तर तुम्ही आत्ता एक हा कार्यक्रम बघणाऱ्या पालकांना एक काय शेवटचा सा सांगाल की हा आठवडा ते कायमस्वरूपी घरात कसं का राबवू शकतात एक गोष्ट आणि दुसरं जसं एखाद्या दुकानामध्ये त्यांच्या आस्थापनाचं लायसन्स लावणं कंपल्सरी असतं तसं सगळ्या शाळांमध्ये आणि सगळ्या क्लासेसमध्ये आपण असं एक काही कंपल्सरी करू शकतो का की बाल हक्काशी निगडीत कंप्लेंट करायचा हा नंबर हा ईमेल आय डी हा पत्ता असं त्या त्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या की प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक क्लासमध्ये हे नोटीस बोर्डवर लिहिलं गेलं पाहिजे तुमच्या सूचना आणि प्रश्न अतिशय सुंदर आहे कारण हा कितीही शासन आणि बाकीच्या लोकांनी जरी कितीही करायचं म्हटलं तरी त्या मुलाच्या घरापासून त्याची सुरुवात झाली हो। पाहिजे मी या निमित्ताने मला हा चांगला एक संधी आहे या निमित्ताने मी प्रेक्षकांना म्हणजे आपले जे पालक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो आत्ताच्या घडीला मुलांच्या सोबत दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे सगळ्यात की मुलांच्या बरोबर संवाद साधा मुलांच्याबरोबर बोला त्यांना समजून घ्या त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्या प्रश्नाला तुम्हाला जरी उत्तर येत नसतील तर दुसऱ्या कोणाची तरी, तरी मदत घ्या पण मुलांच्याबरोबर संवाद साधा कारण आजच्या घडीला मुलांच्याबरोबर संवाद न साधल्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत की जे मुलांना आपल्याकडे ओढू बघत आहेत मग तो डिजिटल मीडिया असेल किंवा आणखी कोणताही प्रकार असेल त्यामुळे जर संवाद साधलं तर मुलांच्यासाठी घरामध्ये एक अतिशय चांगली प्लॅटफॉर्म जागा उपलब्ध करून द्याल जिथे मुलाला वाटेल मुलाला हा विश्वास द्यायला पाहिजे की बघ बाळा आम्ही जे प्रेम करतो तो तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे उद्या सकाळी जर कुठेही काही घडलं तर ते तू आम्हाला सांग ही विश्वास जर त्याला दर्शविला तरच आणि ह्या मुलांच्या मु, ही सर्व मुलं आपण सुरक्षित जाळं जरी विणलं तरी कुठे ना कुठे अत्याचाराला बळी पडणार नाहीत असं म्हणता येतं का कधीतरी होणारच आहे मग त्याला ती जागा घरामध्ये सुरक्षित वाटली पाहिजे त्याला वाटलं पाहिजे की मी घरामध्ये येऊन हे सांगेन जेव्हा तो घरामध्ये येऊन सांगतो तेव्हा असं होतं का म्हणे की अरे हे तुझ्यामुळे झालं असं नाही होलं पाहिजे ती समज कारण मुलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीमध्ये दोष असतो हो मुलावरती दोष नाही आहे कारण अत्याचार त्याने केलेला आहे त्यामुळे हे मुलाला समजावून घेतलं तर ते मूल त्या पद्धतीने त्याची वाढ होईल हा एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो पालकांनी समजून घ्यायला हवं आणि त्याचबरोबर ती पालकात पालकांनी मुलांना लागणाऱ्या मुलांच्याच दृष्टिकोनातून ज्या गरजा आहेत किंवा स्वतःच्या त्या मुलांच्या गरजा पुरवण्याच्या पुरवता येत नसतील तर त्या संदर्भामध्ये समाजातले जे वेगवेगळे आपले यंत्रणा आहेत त्यांच्याकडे बोलायला लागा मागणं करायला शिका लागा कारण समाज हे तुमचं दायित् समाजसुद्धा एक तुमच्यासाठी दायित्व आहे तेसुद्धा तुम्हाला त्या ते सगळ्याच्यात मदत करते हा एक महत्त्वाचा मुद्दा देईल आणि दुसरा प्रश्न जसा तुम्ही विचारला की हे खरंच रास्ता आहे मग आमची माझी स्वतःची एक मागणी अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी मूल आहे त्या त्या ठिकाणी मुलांच्या संरक्षणाची धोरणं असली पाहिजेत मग ते शाळा असेल कॉलेज असेल गाव असेल नाहीतर आपलं क्लासेस आणि इतर कुठल्याही प्रकार असेल तिथे मुलांच्या संरक्षणाची धोरणं असली पाहिजेत आणि ही धोरणं मोठ्यांनी सही केली पाहिजेत मोठ्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं पाहिजे की या मुलांच्या संदर्भात जर असं झालं तर माझी जबाबदारी काय आहे माझी जबाबदारी ही आहे आणि ती जबाबदारी पाडणं पाळ पाडणं हे माझं कर्तव्य आहे हे जर आपण धोरणं ठरवली तर मला वाटतं की आपण त्या खरंच पुढे घेऊन जाऊ म्हणजे हा दिवस म्हणून दिवस शिल्लक राहणार नाही किंवा तो आठवडा म्हणून आठवडा शिल्लक राहणार नाही तर सातत्याने तो कार्यक्रम पुढे जाईल आणि मुलांच्यासाठी एक चांगलं वातावरण तयार होईल बालकांचे हक्क आणि सुरक्षितता खरं तर खूप मोठा विषय हा पण आपल्या तो निघून जातो डोक्यातनं कारण ते सगळ्या गोष्टी रुटीन होतात त्यामुळे अशा काही निमित्ताने अशा विषयांना पुन्हा हात घालायला लागतो पुन्हा एक कार्यक्रम राबवावा लागतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्या डोक्यात चालू होतात आजच्या या चर्चेमधून मला वाटत नाही की पालकांच्या किंवा जे कोण आपले प्रेक्षक कार्यक्रम बघताय त्यांच्या मनात कुठली काही शंका उरली असेल आणि ह्या विषयाला खूप छान चालना तुमच्या आपल्या चर्चेमुळे मिळाली पुन्हा असंच केव्हा तरी भेटता येईल कुठल्या वेगळ्या विषयाच्या निमित्तानं आज इथे आलात आणि आपण खूप छान चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद